माझं नाव योगेश आनंदराव पाटील राहणार म्हाळुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर वीस नव्याण्णव आज आपण माझ्या प्लॉटला भ्या भेट देण्यासाठी आलेलो आहे मी आम्ही आमच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो परंतु आम्हाला एका पुस्तकामध्ये की न्यू सतरा प्रकारच्या ज्या पेंडीचं खत अशा पद्धतीनं वापरल्यानंतर त्याचं काय रिझल्ट मिळतात एका पुस्तकात मी वाचलेलं जमनानी सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं त्यानुसार मी आ, आ, नेचर केअर फर्टिलायझरशी संपर्क साधला त्यानुसार आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्या जे ग्रीन हार्वेस्ट खत आहे ते खत मागवून घेऊन आणि आम्ही आमच्या शेतामध्ये पहिल्यांदा वापरायला चालू केलं आजचा माझं हे जवळजवळ तीन वर्ष झाली मी ग्रीन हार्वेस्ट वापरतो आहे आमचं सुरुवातीला एकशे वीस टन एकशे पंधरा टन सरासरी टनावरच और आमचं अवरेज राहत होतं परंतु आम्ही ज्यापासून ग्रीन हा वापरले त्यापासून म्हणजे पहिल्या वर्षी एक एकराला मी प्लॉ प्लॉटला वापरलं त्यानंतर ते एक एकरामध्ये आम्हाला त्रेसष्ट टन ऊस झाला चाळीस गुंठ्यामध्ये त्रेसष्ट टन तोच आम्हाला पन्नासपर्यंत आम्ही जात होतो पन्नास किंवा बावन्न टन जास्तीत जास्त पंचावन्न टनपर्यंत गेलो खरं त्रेसष्ट टन टनापर्यंत आम्ही पहिल्यांदाच गेलो त्यानंतर सलग तीन वर्ष मी ती खतं वापरलीत आणि खोडव्या उत्पन्न माझं पंचावन्न टनावर गेलं त्यानंतर निडवा उत्पन्न टनावर गेल, उत गेल। अशा पद्धतीनं आम्ही ग्रीन हा खतं वापरलं त्यानंतर भूषण जोशींनी आम्हाला पुढचे सगळे मार्गदर्शन देत गेले त्यावेळी आणि भूषण जोशींनी आम्हाला जे विद्रव्य खतं आहेत त्या ती कशी वापरावी परत त्यांचे एक लिक्विड खतं आहेत त्यामध्ये चोवीस चोवीस झिरो चोवीस चोवीस त्यानंतर दहा चौतीस आणि आता लेटेस्ट आलेलं ले त्यांचं सुपर ओरा हो ही तिन्ही खतं आम्ही आता वापरायला चालू केलेली आहे आम्हाला चु झिरो चोवीस चोवीसचा मागल्या वर्षीचा रिझल्ट आहे तो आमचा सोळा कोंट्यामध्ये बत्तीस टन ऊस आम्हाला मिळाला आहे त्यानुसार आम्ही ते कारखान्यानं आमचा सत्कारसुद्धा केलेला आहे की तुम्ही दोन टनाचा ॲव्हरेज घेतले आहे आणि मागल्या वर्षी जे एवढं वातावरणाच्या ह्याच्यात ॲव्हरेज कुणालाच भेटलेलं नसताना आम्हाला दोन टनाचा ॲव्हरेज भेटलेला आहे त्यानुसार आम्ही ह्या पद्धतीने वाटचाल आणि सेंद्रिय शेतीचा वापर केल्यामुळे आमच्या जमिनीच्या ह्याच्यामध्येपणा ते पूर्णपणे असा माती एकदम मऊसर झालेली आहे या सेंद्रिय शेतीचा सेंद्रिक कर्ब वाढलेला आहे जमिनीचा मी लॅबोरेटरीमध्ये माती परीक्षण करून बघितलं आहे माझा पहिला कर्ब आणि आत्ताचा कर्भमध्ये बरासाच फरक आहे त्यानुसार मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगतो आहे की ग्रीन हार्वेस्ट वापरून तुम्ही जमिनीचा कस वाढवा आणि शेती पुढच्या पिढीसाठी ठेवा धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय